मंत्रालयातील बैठक निष्फळ, दुधाला 30 रुपये दरही देणार नाही. दूध दरासाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनावर तोडग्यासाठी मंत्रालयात गुरुवारी आयोजित 3री बैठक देखील कोणत्याही ठोस निर्णयाविना संपली. दुधाला 30 रुपये दरही देणार नसल्याची भूमिका खासगी कंपन्यांनी घेतली, त्यामुळे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. दुधाला प्रति लिटर 40 रुपये भाव मिळावा आणि दराचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी दुधाला किमान हमी भावाची मागणी समितीने केली आहे. समितीतर्फे सदाशिव साबळे, विनोद देशमुख, प्रकाश देशमुख, निलेश तळेकर आणि नामदेव साबळे या 5 जणांचं शिष्टमंडळ बैठकीसाठी उपस्थित होतं. राज्यभरातील अन्य काही शेतकरी संघटनांचे प्रतिनिधीसुद्धा उपस्थित होते. दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राज्यभरातील दूध संघ, दूध कंपन्या, पशुखाद्य कंपन्यांचे प्रतिनिधी हजर होते. दुधाच्या वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर किमान 40 रुपये प्रति लिटर भाव देण्याची मागणी समितीने केली. पशुखाद्याचे दर कमी करावेत आणि दूध प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी दुधाला रास्त आणि किफायतशीर भाव FRP द्यावा अशी आग्रही मागणी समितीच्या प्रतिनिधींनी केली. साबळे म्हणाले, अनुदानाचा घोळ घालून शेतकऱ्यांना यापुढे अधिक काळ फसवता येणार नाही. निवडणुका संपल्या की अनुदान बंद होईल. पुन्हा एरेमाजा मागल्या हीच परिस्थिती दूध उत्पादकांसमोर निर्माण होईल. अटी आणि शर्तींच्या माध्यमातून दूध उत्पादकांना अनुदानापासून वंचित ठेवलं जाईल. असं होऊ नये यासाठी अनुदानाऐवजी उत्पादन खर्चावर किमान 40 रुपये प्रति लिटर भाव द्यावा, या माध्यमातून हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.